काय पाहिलं? 4 महिन्यापूर्वी आपण या राज्यातला देशातला सगळ्यात मोठा घोटाळा केला. कोणी केला? केंद्रामध्ये बसलेल्या केंद्रातल्या मंत्र्यांनी केला. युपी असेल, बिहार असेल, गुजरात असेल, या राज्यामध्ये 12वीला पास झालेली, 12वीला काठावर पास झालेली मुलं या लोकांनी डॉक्टरच्या परीक्षेत चांगल्या मार्काने पास केली. आणि आपल्या महाराष्ट्रामधली 12वीला चांगल्या मार्काने पास झालेली मुलं या लोकांनी नीटच्या परीक्षेमध्ये नापास केली. का? आमच्या मुलांना डॉक्टर होण्याचा अधिकार नाही का? तुमच्या उत्तर भारतातल्याच लोकांनी डॉक्टर व्हायचं का? आमच्या घरातला एखादा मुलगा जर इंजिनियर होणार असेल तर उद्या तो ज्या कंपन्यांमध्ये काम करणार होता या सगळ्या कंपन्या या लोकांनी गुजरातला नेल्या. तोपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये काही दिवसापूर्वी महिंद्राचा इलेक्ट्रिक गाड्यांचा प्रकल्प आहे मित्रांनो, तो सुद्धा गुजरातला नेला. लाज वाटायला पाहिजे सरकारमध्ये बसलेल्या लोकांना. अरे महाराष्ट्राच्या कल्याणासाठी सरकारमध्ये बसलात ना, मग महाराष्ट्रातले उद्योगधंदे बाहेर जात असताना केंद्र सरकारला भिडायचं सोडून, केंद्र सरकारला नडायचं सोडून दिल्लीमध्ये जाऊन त्यांना मुजरे करण्यामध्ये तुम्ही हुशार की मानता? मुजरे करण्यामध्ये तुम्ही आपलं आयुष्य घालवताय? अरे कुठं ठेवून, कुठं नेऊन ठेवला महाराष्ट्राचा स्वाभिमान? महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीच्या पायावर गहाण ठेवण्याचं काम या राज्यातल्या काही नेत्यांनी केलंय. आणि म्हणून आपल्याला हा महाराष्ट्र पुन्हा एकदा ताकदीने उभा करावा लागेल.